नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याकडे कोणत्याही शुभप्रसंगी आणि श्रावणात घरोघरी सत्यनारायण पूजा केली जाते आणि पूजेसाठी केला जातो तो मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा. तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी एक प्रमाण ठरलेलं असते. तर हे प्रमाण सव्वाच्या मापात घ्यायचं असतं. मग ते किलो असो, ग्रॅम असो किंवा वाटीने मोजणार असाल तर वाटी असो. तर आज आपण इथे वाटीच्या मापाने आपण घेणार आहोत. तर मी इथे एक छोटी सव्वा वाटी जाड रवा घेतला आहे, सव्वा वाटी साखर घेतली आहे, त्याच मापाचा सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे. हे तूप मी घरीच बनवलेले आहे. आणि ते तुळशीची काही पाने, एक केळी घेतली आहे. लहान जर केळी असेल तर तुम्ही दोन केळी घेऊ शकता. इलायची आणि जायफळ पूड घेतली आहे. आणि ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम आणि मनुके. आणि ते अडीच वाटी दूध घ्यायचे आहे. म्हणजे आपण ज्या वाटीने बाकीचे साहित्य घेतले होते त्याच वाटीने दुप्पट आपल्याला दुधाचे प्रमाण लागणार आहे. तर चला तर आपण कृतीकडे वळूयात. सर्वात आधी आपण रवा भाजून घेऊयात. हा रवा आपल्याला जाडच घ्यायचा आहे. आता या रव्यामध्ये मी थोडे थोडे तूप टाकून हा रवा चांगला भाजून घेते. जर सुरुवातीलाच सर्व तुपामध्ये जर आपण रवा भाजून घेतला तर तो खूप तुपकट होतो आणि छान खमंग भाजलासुद्धा जाणार नाही. म्हणून मी रव्यात थोडे थोडे तूप टाकून भाजून घेणार आहे. आणि मंदाचेवरतीच आपल्याला छान खमंग होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. प्रसादाच्या शिऱ्यासाठी शक्यतो बारीक रवा घ्यायचा नाही, कारण तो रवा जर नीट नाही भाजला गेला तर तो फुलत नाही आणि प्रसादाचा मोकळा सुटसुटीत अजिबात होत नाही. त्याच्यामुळे जाडच रवा घ्यायचा आहे. आता इथे मी अजून थोडे थोडे तूप टाकून रवा छान खमंग असा भाजून घेणार आहे. आणि रवा मंदाचेवरतीच भाजून घ्यायचा आहे. आता इथे रवा भाजण्यासाठी मी जवळजवळ अर्धी वाटीच्या वर तूप वापरले आहे. आता रव्याचा रंग थोडा थोडा आता चेंज होत चालला आहे. सोनेरी रंगावरती आता आपला रवा भाजून होतो आहे. हा जास्त लालसरसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे. इथे साईडला आता मी अडीच वाटी दूध तापत ठेवते आहे. या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. इतर वेळेससुद्धा शिरा करताना आपण गरम पाणी किंवा गरम दूधच वापरायचं आहे. त्यासाठी आता मी इथे दूध गरम करते. तर आता आपला हा रवा छान भाजून झालेला आहे. मी आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता इथे त्याच कडेत मी उरलेले सर्व तूप टाकलंय. आणि आता त्यात मी बारीक चिरलेली केळी टाकून छान अशी परतून घेते. केळीमुळे प्रसादाला खूपच छान अशी चव येते. तर आता ही केळी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही, आता केळी थोडीशी बारीक पण झाली आहे आणि तिचा सोनेरी असा कलरसुद्धा आलेला आहे. वास तर खूपच मस्त असा येतो आहे. आता ही केळी मी थोडीशी साईडला घेते आणि याच्यामध्येच मी आता ड्रायफ्रूट्स टाकते आणि तेही छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रसादासाठी तुम्ही किती ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता मी हे सर्व व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेला सर्व रवा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर रवा तळाला चिटकून करपू शकतो. त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला परतत राहायचं आहे. आता याच्यामध्ये मी तुळशीची पाने टाकते आहेत. ही मी पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत. तर ही पाने टाकून पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता उरलेले मी थोडे तूप याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. नेहमीचा शिरासुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर कमी केला तरीसुद्धा चालू शकतो. तर आता याच्यामध्ये आपण गरम झालेले हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता या रव्यामध्ये हे दूध पूर्णपणे शोषले गेले आहे. हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला शिरा कढईला चिकटणार नाही.
आता यामध्ये 1/4 वाटी साखर टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. या साखरेमुळे या प्रसादाच्या शिऱ्याला थोडंसं पाणी सुटतं, ओलसरपणा येतो, तर त्याच्यामध्ये हा प्रसादाचा शिरा व्यवस्थित असा शिजलाही जातो. आता मी वरतून इलायची पावडर आणि जायफळचे पूड टाकली आहे. तर आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. नॉर्मल शिरा करतानासुद्धा साखर सर्वात शेवटी टाकायची असते, त्याच्यामुळे या शिऱ्याला अगदी छान असा मऊपणा येतो. हे तुम्ही बघू शकता, चमच्यालासुद्धा हा शिरा अजिबात चिटकत नाही आहे. तर आपला आज प्रसादाचा शिरा खूप मस्त असा झालेला आहे, एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. खूपच मस्त आणि परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण थोडा वेळ याला झाकून ठेवायचा, 1-5 मिनटं. तर हा प्रसादाचा शिरा दिवसभरसुद्धा असाच मऊसूत राहतो. तर तुम्ही 1/4 मापाने सर्व साहित्य घेऊन हा प्रसादाचा शिरा नक्की बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.